विषय असंख्य आहेत, माझ्यापेक्षा सुद्धा तुम्हाला ताईंना ऐकायचंय। अरे बोलतो रे, आपण बघितलं असेल ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पांटपरीवर बसणाऱ्या माणसाला, रिक्षा चालवणाऱ्या माणसाला, कॉलेजमध्ये काम करणाऱ्या माणसाला, अरे ज्याच्या चार पिढ्यात सुद्धा ग्रामपंचायतचा साधा सरपंच किंवा ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता, अशा सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या लेकराला आमदार, खासदार, मंत्री ज्या बाळासाहेब ठाकरेंनी केलं, त्या बाळासाहेब ठाकरेंना जर मनात आलं असतं तर काही होत आलं असतं, कुठलंही पद मिळालं असतं। पण ह्या गोरगरीब कुटुंबातील पोरं आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा सभापती, ही करायचं काम मला वाटते पूर्ण देशात जर कुणी केलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं। आणि त्यांनी केलेल्या कामाला काय उत्तर दिलं? उद्धवजी ठाकरे साहेबाला बाबांनो स्वतः मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, बिलकुल नव्हतं। ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीनं डाव चालू केला, शिवसेनेचे उमेदवार जिथं उभे आहेत ती पाडायचा प्रयत्न केला, जी गोष्ट अमित शहाजी आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या दोघांमध्ये ठरली होती ती गोष्ट त्या ठिकाणी नाकारली। मला तुमच्या सगळ्याला विचारायचंय, उद्धवजी ठाकरे साहेब माणूस तुम्हाला वाटतंय का वो खोटं बोलाल म्हणून? मी कधीच उद्धवजींना राजकारणी मानत नाही, अतिशय प्रामाणिक निस्पृह माणूस, जो शब्द दिला तो तडीला नेणारा माणूस। त्या माणसाला दिलेला शब्द जेव्हा, स्वाभिमानी माणसाला जेव्हा खोटं काढलं जातं तेव्हा स्वाभिमानी माणूस स्वस्त बसत नाही। म्हणून महाविकास आघाडीचा प्रयोग उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला, आणि हा प्रयोग केल्याच्या नंतर ह्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून सुद्धा, तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदेलाच त्या ठिकाणी नाव दिलं होतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी। पवार साहेब म्हणले की ह्या मंत्रिमंडळामध्ये, या मंत्रिमंडळामध्ये अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, अजितदादा पवार माजी उपमुख्यमंत्री आहेत, अनेक सिनियर माणसं आहेत। ती माणसं काही ह्या नावाच्या पुढे काम करणार नाहीत, आणि म्हणून उद्धवजी तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागल, म्हणून उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले बाबांनो। स्वतःला व्हायचं नव्हतं, आणि त्या बाळासाहेबाच्या लेकराला त्या वर्षा बंगल्यावरनं मातोश्रीकडे येत असताना ह्या सामान्य घरातला माणूस ज्याचा राजकारणाशी संबंध नव्हता, ती माणूस सुद्धा अश्रू डाळत होता, रडत होता, दहाई मोकलून रडत होता, ज्या बाळासाहेबांनी ह्या सामान्य लेकराला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केलं, आज तीच माणसं बाळासाहेबाच्या लेकराला त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीहून खाली खेचत असतील तर मला भावानो तुम्हाला विचारायचंय, ह्यांना काय शिक्षा द्यायला पाहिजे? सांगा मला तुम्ही बाबांनो, काय शिक्षा द्यायला पाहिजे ह्यांना? ह्यांना दाखवू आता खपटाच्या आड गेल्यावर, ह्यांना दाखवू की खपटाच्या आड गेल्यावर सामान्य माणसाची ताकद काय असते ती। ताई, ही प्रसंग काही आजचा नाही माझ्यावरचा, लोकसभेच्या निवडणुकी तर अघोषित आचारसंहिता लागली होती, संचारबंदी होती का नाही? ज्यांचा दोन वेळेस प्रचार केला ती बी दुसरीकडं, ती
कॉलेज मध्ये ती एकदा इकडं बघायचं आणि म्हणायचं नाही गड्या मला जरा अडचणच आहे. कुणी सोबत नव्हतं ताई, कुणी सोबत नव्हतं. एकटे बाबा पाटील आणि त्यांच्या बरोबर होती शिवसेनेवर प्रेम करणारी तमाम शिवसैनिक सगळी मंडळी इमानदारी न ताई. कोण अंदाज काढत होतं 10,000 मायनस राहते काय की, कोण म्हणत होतो 20,000 मायनस राहते काय की. अक्षरशः तोंडात बोट घालायला लावला असा निकाल ह्या तालुक्यानं दिला. लोकसभेला मला 20,000 मताचं मताधिक्य ह्या मतदारसंघानं दिलं ताई. या मतदारसंघाचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही. बाळासाहेबांवर उद्धव साहेबांवर प्रेम करणारी लोक आहेत. फक्त शिवसेना एक पक्ष आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता नसून शिवसेना एक कुटुंब, त्या कुटुंबाचा सदस्य म्हणून काम करणारी ही माणसं आहेत ताई. ह्या खोकापिटीच्या जमिनीने त्या आमिषाला भुलून कुठं जाणारी माणसं नाही ती. बघू आपण आता अजून ग्वाडा मैदान काही लांब नाही. आम्ही अक्षरशः वाट बघताव एका सार्वत्रिक निवडणुकीची. कारण आता काय झालंय कोण काय बी म्हणते. मग अशी पाटलानं सांगितली का मग घ्यायची असतील तर कसं काला येते. 10 लाखाचं घ्यायचं असेल तर काय करावं लागतंय. 15 ती जवळ राहिली त्यांना माहिती आहे खोड सगळी. आणि वस्तुस्थिती बी आहे बरं का. आणि पाटील त्यांच्यावर बी लय बिथरू नका. ती काय म्हणलेत दादा काय का असना खात्या गव्हाणीला चाललाव खाऊन येऊ द्या जगून येऊ द्या. म्हणलं ई जगून फक्त निवडणूक लागू द्या तुमच्या सोबत आहो म्हणले. आम ए देवाशरपत बरं का मी लाभ सांगत नाही. हे सोबत आहे म्हणले आपण काय काळजी करू नका. त्याच्यामुळे आज जी तिकडं लय उड्या हाणायली ती का त्यांना वाटायला लय माणसं आहे ती, लय माणसं आहे ती. कोण आहे ती सांगितलं तुम्ही. अरे काही काही भाडं संपलं की इकडे येणार आहेत. ती संपलं की इकडे येणार आहेत. लय त्यांच्यावर मी हे करू नका. उग माझं 20,000 लीड कमी करतात या का दुसऱ्यांना. ही तालुका असला ग मच्छीर आहे दाखवित काहीच नाही. खपट्याच्या आड गेले की दाखवते कस काय ती. ती काळजी करायचं काही कारण नाही. आपणही दाखवणार आहेत. आज कुणी काही जरी म्हणत असलं जे घडलंय महाराष्ट्रात ते लोकांना आवडलेलं नाही. लोक प्रचंड अस्वस्थतेत आहेत. आता लोकांना काय करायचं हातात नाही ना. काय करतेत लयत लय फेसबुकवर 3 अक्षर लिहून टाकतात गद्दार धडाका. दुसरं काय करतेत हातात नाही ना काय. जी चाललंय ती स्वस्त गप्प बसून बघायचं. फक्त संधी येऊ द्या. संधी आल्यावर त्या संधीचं कसं सोनं करतेत. मला वाटतंय विचारवंताचे आणि ही आकडेवारी करणाऱ्याचे सुद्धा जर डोकं भजाळून नाही गेलं तर पुन्हा सांगायचं काम नाही. अशा परिस्थितीचा निकाल ह्या पूर्ण महाराष्ट्रातून लागल्याशिवाय राहणार नाही. आज मी बघतोय आम्ही सगळेजण ज्यांना दैवत मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करायची चढावड लावली स्पर्धा लागली. आणि कोण करतय, कोण करतय हो ही. अरे छत्रपती शिवाजी महाराजामुळं आम्ही इथं जिवंत आहो रे बाबानो. आणि तुम्ही बी तुमची लायकी तर आहे का बोलायची. एक आय ही कसं आहे टकुरं निराळ आहे. थोडं थोडं बोलून बघते ती काय होत आहे ती. टेस्टिंग करते लैशाने ती. पण त्यांना मी सांगू इच्छितो भगतसिंग कोश्यारी काय, तुमचा ती सुधांशु त्रिवेदी काय, प्रसाद लाड काय. अरे ह्यांच्या 3 पिढ्याने ते घरी छत्रपती शिवाजी महाराजा इतिहास माहिती आहे का. बाप जन्मी तरी ह्याला नाव घेता बरोबर म्हणून ना आलाय का हो. तुम्हाला लाज वाटली पाहिजे महाराजाबद्दल शब्द उच्चारत असताना. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन ही स्वराज्याची स्थापना केली वयाच्या 16व्या वर्षी. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला आणि त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य घातलं. राज्यकारभार कसा करायला पाहिजे
ह्याच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे दाखले आजही दिले जातात. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु ह्या नावानं पुस्तक लिहिलं जातं. त्या शिवरायाचा अपमान करणारी ही नतद्रष्ट मंडळी मला सांगा सोडचाल का यांना? सोडचाल फक्त खपट्याच्या आड जायची पाळी. आणि ताई दिपट्टीचं ताईकडे दिलं रे थापा की जरा सगळं माझ्याकडेच घ्यातो तुम्हाला लय मला वाचू विषय बरेच आहेत. अतिवृष्टीचा विषय सांगितला आमदार साहेबांनी. काय काय लोक जुनो असं काय विम्याचं क्रेडिट घेतले ताई की जुनो येड्या बाबडीच्या शेंगा विकून पैसे आणलेत. तुमच्याकडे काय येड्या बावळी मानता का कुत्र बावळी? जणू काय पद्मशिव पाटील राणा पाटील ती मल्हार पाटील यांच्या 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 जमिनीचा सातबारा जणू जमीन विकून आता विमा द्यायला येतो असंच चालू आहे ह्यांचं सगळं. विमा भरला कोणी हो? बर ज्याला भरलाय त्यालाच मिळालाय की? अरे ईस सर बाबानो अरे 200 कोटी मिळालाय की 2020 चा? पण ज्यानं भरलाय भरलाय त्यालाच की? अजून त्याच्यातले 374 कोटी मिळणं बाकी आहेत. ती सुद्धा कधी झालं? पहिल्यांदा याद्या किती लोकांच्या लागल्या होत्या ग्रामपंचायतीला. गावात शेतकऱ्याची संख्या 800 आणि नाव आलती 10 लोकांची. आलती का नाही? जवा कैलास दादांनी उपोषण केलं आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचून दाखवला. प्रत्येक शेतकऱ्यानं जन विमा भरलाय, ज्याला विमा मिळाला ना त्या प्रत्येकाला विमा मिळाला पाहिजे ही सांगितल्याच्या नंतर 8 शेतकऱ्याची यादी 800 शेतकऱ्यावर गेली आणि 800 शेतकऱ्यामध्ये जी आलेले 200 कोटी रुपये संप्रमाणात वाटून देण्यात आले. ताई देशाच्या इतिहासामध्ये 374 कोटी रुपये वसूल करा म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. 374 कोटी रुपये वसूल करा आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीची प्रॉपर्टी अटॅच केली, कंपनीचे खाते काढले, ती सीज केले. आता 374 कोटी वसूल होतेत काय की वाटत असतानाच कंपनी हायकोर्टात गेली. त्याच हायकोर्टात ह्या मिंदे सरकारचा वकील त्यानं काय सांगायला पाहिजे होत? जर सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं होतं तर 374 कोटी रुपये कंपनीकडनं वसूल करा आणि शेतकऱ्याला द्या असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. त्याच्यात हायकोर्टाला काही करता येणार नाही म्हणून सांगायला पाहिजे होतं. ती वकील काय म्हणतय? कंपनीला काय रिलॅक्सेशन द्यायचंय तेवढं द्या, फक्त 150 कोटी भरून घ्या, बाकीचं 374 कोण्याच्या बापानं भरून घ्यायचे? हित पाणी सोडलं. मला वाटतं या सरकारला विचारावं लागल की बाबा रे 374 कोटी वसुली कुणाच्या धोरणामुळे रुकली त्याचा जाब ह्या शेतकऱ्यांना विचारावं लागल. विचारणार का नाही बाबानो? 222 कोटी रुपये अतिवृष्टीचे अजून जमा झाले नाहीत. हिशोब ठेवा बर का सगळा. त्यांना 50-50 खोके तुम्हाला. बाबानो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आज ह्या ठिकाणी बोलत असताना ताई एवढ्या सभेच्या देखत सुद्धा विचारू शकतो बर का? आपल्याला लावल्याला कुणाचा तरी फोन शिल्लक राहिला का रे बाबानो? इथले एकाबाई माणसानं जर उठून सांगितलं की खासदाराला फोन लावला आणि खासदारानं फोन उचलला नाही किंवा खासदाराचा फोन माघारी आला नाही, आपल्याकडून 1 लाखाचं बक्षीस आहे. हाय का कोण? आणि काम काही बी असू देताई काही बी आपण वचनच दिलंय.
लोकसभेच्या प्रचाराला आल्यावर म्हणलो होतो का नव्हतो तुम्हाला की ओम राजे दुसरा तिसरा कुणी नसून तुमचा भाऊ, तुमचा नातू, तुमचा मुलगा समजून मतदान करा, तेवढ्याच अधिकाऱ्यानं काम सांगा, ओम राजे तेवढ्याच अधिकाऱ्यानं करेल म्हणलो का नाही? माझ्या लक्षात आहे कुठलं का काम असं नाही म्हणीत। काल तर एका पट्ट्यानं सांगितलं, ती निघालत कुसळून बोडून तयार मळ्याकडं, कोणतं गाव होती? दहानोरे, बार्शी तालुक्यातलं गाव आहे दहानोरे। मला व्हॉट्सअपवर मेसेज केला, खासदार ओमरेजे का? हाय म्हणला आपणच। जरा एक अडचण झाली म्हणला। काय झाले? म्हणला नवीन 12 टायरची गाडी घेऊन पहिली स्ट्रीप आणायला गेलतो, गाडीचं टायर पंक्चर झालं, माझ्या गाडीत जॅकच नाही म्हणला दादा। आता दुसरं कुणाची तर ओळख नाही म्हणला आपली, तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला मागतो गाड्या म्हणला। बरं काय करू म्हणला आता? म्हणला तेवढा जॅक बघून द्या गाड्या म्हणला मला कुठं। आता जॅक 10 वर्षाची लोक होती ओळखीची, धनराज गोरे म्हणून कार्यकर्ते आपले, त्याला फोन लावला म्हणलं बाबा असा असा एक माणूस अडकलाय त्याला जरा जॅक नेऊन द्यायचा। ती विचारात पडलो काय भानगड आहे की म्हणलं। म्हणलं खासदार साहेब ही काय तुमचं काम आहे का म्हणला? म्हटलं अडचण आपल्याकडे आल्यावर काम कुणाचं आहे? तू ती बाकीची विचार करू नको म्हणलं, ज्या खुडक आधी जॅक आणि गाडी 12 टायरची आहे बरं का म्हणलं, त्यातून तू ट्रॅक्टरचा जॅक घेऊन जाशील। कार्यकर्ता बी हुशार बिचारवाला पंक्चरवाल्यालाच घेऊन गेला मोठालटच्या मोठालट जॅक। हे जॅक लावला, पंक्चर काढलं, कार्यकर्ता एक नंबरच्या स्पीडनं खुश। सांगायचा मुद्दा काय आणि आम्ही स्वतः नशिबवान काय समजतो की एवढं साधातलं साधं काम पडल्याच्या नंतर सुद्धा माझा खासदार माझं काम करेल ही विश्वास ताई आम्ही त्याच्या मनात निर्माण केलाय। आम्ही म्हणलं नाही माझं काम आहे का तुझं काम आहे, अडचणीत आहे अडचणीत मदत करणं आपली जबाबदारी आहे आणि ती प्रामाणिकपणे करतोय। राहू दे की नको, आणि ही सगळे विषय सांगत असताना होय कालचे किशोरी आवाज लागल की मल्हार पाटलाला मी ते आता संस्कृतीवर बोलले म्हणून म्हणतो, त्याला काय मी आरतुरु नाही आवाजाऊ बोलतो। परवा जिल्हाधिकारी कार्यालयात काय विषय होता हो, 2022 विमा शेतकऱ्याला वाटायला चालू केलंय कंपनीनं। आता ही तर सरकारची विमा कंपनी आहे, केंद्र सरकारची। आम्ही तर नावाजलेलो होतो, आम्ही लय खुश होता, जमिनीवर सुद्धा चलन गेलो आम्ही, थोडा आदर चालला होता। म्हणलं आता सरकारची विमा कंपनी आली, आता काय अडचण? काय भानगड केली हो कंपनीनं? एकाच गट नंबर मधले दोन तुकडी सोके भाऊ बांधकरी, एकाला एक हेक्टरला 20,000 रुपये हेक्टरी आणि दुसऱ्याला कुणाला 2,000 कुणाला 5,000। आता भावाला 20,000 मिळाले तर ह्याला 2,000 मिळाल्यावर कसं वाटल की गेलाय परेशान होऊन शेतकरी जाजावलाय। अरे म्हणलं ही प्रायव्हेट कंपन्या फसवतात म्हणून ऐकलं होतं, ही तर सरकारचंच निघालं की ह्या पद्धतीनं कामकाज झालं। पण ती श्रेय घेणार ती स्पेशलिस्ट म्हणून मिरवतय ती, तिनं काय केलं? पेपरला बातमी दिली, आता शेतकरी बिचारे कामात आहेत, रबीची पेरणी करायला आहेत, कोण अडचणीत आहे
कोण जण उघड डोकं उपटीत बसलं, ह्याला 2000 मालक, ह्याला 20000 मालकच काय 2000. आणि ही काय करते, त्यांना म्हणतो या कलेक्टर कचेरीवर. गेले बिचारे शेतकरी. आता आमदारानं आम्ही सांगितल्यावर तुम्हाला काय वाटल, चला बाबा आपलं काहीतरी काम मार्गी लागलं. तिथं गत शेतकरी सगळे. आणि गंमत अशी की ती शेतकरीच गोष्ट द्यायला लागले, खोके सरकारचा अधिकार असो, गद्दार सरकारचा अधिकार असो, हे न बोलविले. म्हणलं ही तर लय मोठी ती म्हणते ती की काय टाकून. आता ही तर नको असंसदीय नको. कळालं कळणार मला माहिती. तिथं ती गोंधळ चालू. त्याच्यातला एक शेतकरी दोघ जण काय म्हणले, आज तक्रार निवारण समितीची बैठक आहे, हे बघा स्पेशलिस्ट आमदार कसा आलाय, आपला खासदार कुठाय, आपला आमदार कुठाय, आमच्या दोघाला मला कळलाच पटलं. मग आपली आट्टी हल्ली. मी कलेक्टरला फोन लावला, म्हणलं बैठक आहे का, ती म्हटलं त्या अधिकारीची बैठक आहे. मग शेतकऱ्याला कशाला बोलवलंय म्हटलं तुम्ही, नाही म्हणले बाबा आपण शेतकऱ्याला बोलवलं नाही म्हटले. म्हणलं ते दीडशाऱ्यांना बोलवलंय की म्हणलं, ती मला माहित नाही म्हणले. गेलो मी शेतकऱ्याला भेटलो, काहीच कारण नव्हतं बोलवायचं, काहीच कारण नव्हतं. आणि दुसरं काय सांगतंय, विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडं प्रशासनाकडं अर्ज करा आणि त्यांच्याकडून तुमच्या पंचनाम्याच्या कॉप्या घ्या. मी प्रशासनाला विचारलं तुमच्याकडे आहेत का पंचनाम्याच्या कॉप्या, नाही म्हणले आपल्याकडं. मग तुमच्याकडे नाही तर शेतकऱ्यांना अर्ज केल्यावर कुणाचं कोण द्या, तुमच्या बापाकडून देणार का. उगा कागद काळी करायला लावायची, ती आधीच परेशान आहे 2000 मिळाले म्हणून, त्याला सांगायचं ह्याला अर्ज करा. ती जाणार आपलं 200-200 रुपये खर्चिनार, पुन्हा कुठलं तरी आपी सोडकिनार, त्याला अर्ज देणार. म्हणजे शेतकऱ्याची बरं खरंच असेल तर करायला आपली ना नाही, पण खोटं कशामुळं, फक्त कशासाठी बाबानो, मी तुमच्यासाठी काहीतरी करायलोय दाखवायसाठी. बरं मी गेलो शेतकऱ्याला बोललो, मी जिल्हाधिकाऱ्याला बोलायलो होतो. आता जिल्हाधिकाऱ्याला बोलायला जिल्हाधिकारी सुद्धा काय म्हणले, हे मी नाही बोललो म्हणले कुणाला शेतकऱ्याला. म्हणलं आम्हाला का बोललो नाही, म्हणले दादा ही लोक कुणालाच बोललो नाही म्हणले, खासदाराला बी ना आमदाराला बी नाही. म्हणलं पण ही आलंय ही बसलंय ना आम्हाला म्हणायली की लोक तुम्ही कसं काय नाही म्हणून आलोय म्हणलं मी. आता मीन ती बोलत होतो, आता ही लागलं उघड पडायला पलीकडे बसलेलं. मग ती उघड पडायला लागलं की त्याचा जीव धाकदूक धाकदूक धाकदूक. मी सगळा पिक्चरच उघडा करून दाखवायलो ना. येसोला उभा केलंय म्हणलं, हाय का तुझ्याकडे पंचनाम्याची कॉपी, नाही बाबा म्हणला. मग त्याला काय राहावं ना, ती मला काय म्हणलं तुम्ही ऐकलं, हे सुरुवात कुणी केली, आता मी बोललेलं त्याला टोचलं. ती टोचल्यावर ती वकलं, त्यानं वकलं की मी ठोकलं. काय चूक आहे बाबा आपली, काय चूक काय आपली. कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाची हत्या झाल्यानंतर त्याचं तोंड सुद्धा मी बघत नाही, काय संबंध होता बोलायचा बाबा, बोलत नाही मी. ती ठोकल्यावर त्याच्या पोराला किती राग आला बघितलं का तुम्ही, किती राग आला. फक्त काय म्हणलं, तुझी औकात आणि तुझा संस्कार काय माहित आहे, एवढ्याच दोन गोष्टी बोललो. किती राग आला मल्हार पाटलाला, रात्री 12 काही ऐकला व्हिडिओ करून काय काय बोललं ऐकलं तुम्ही. अरे मल्हार पाटील, तुला जर नुसतं 2 शब्द तुझ्या बापाला बोलल्यावर एवढा राग येतोय, तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला, किती राग येत असेल मला, काय वेदना असतील माझ्या, काय भावना असतील माझ्या, मला काहीच वाटत नसेल. मला त्याला विचारायचंय की बापाला 2 गोष्टी बोलल्याच्या नंतर जर तुझं एवढा मनस्ताप होतय, त्याच वेळेस
सात बहिणीच्या पाठीवर माझे वडील एकुलती एक, माझ्या आजीला काय वाटत असेल, माझ्या आजोबाला काय वाटत असेल, अरे तू ज्या वयाचा आज आहे तेवढंही वय आमचं नव्हतं, त्याच्यापेक्षा बारके होता, काय वाटत असेल आम्हाला, काय भावना असेल आमची, मला काय वाटत असेल, माझ्या भावाला काय वाटत असेल, माझ्या आईला काय वाटत असेल, माझ्या बहिणीला काय वाटत असेल, मला त्याला विचारायचंय. समत काजी नावाचा ड्रायव्हर होता, त्याची लेकरं तर अक्षरशः बारकी पाळण्यात, ती लेकरू त्याच्या आईला विचारायचं की मा बाबा ड्युटी से कब आएंगे, त्याची आई काळजावर दगड ठेवून सांगायची येते चार दिवसातून. काय वाटत असेल त्या समत्काजीच्या लेकराला, अरे ह्याचा बी विचार करा ना, इतक्या नालायक अवलादी तुम्ही, इतकी नीच वागणारी तुम्ही, आणि तुम्हाला दोन शब्दांना एवढं त्रास व्हायला, दोन शब्द तुम्हाला टोचायलेत, त्या माणसाचा मुलगा म्हणून काय केलं पाहिजे सांग ना, मी मला सांगा संस्कार कुणाचे चांगलेत, ज्या कारणासाठी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला संपवलंय. बाबानो मी वाईट कृत्य केलं नाही, राजकारणासाठी संपवलं ना, तुझं राजकारण ह्या जन्मात यशस्वी होऊ देणार नाही, शपथ घेऊन बाहेर पडलोय. आणि त्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं ती शपथ पूर्ण करायचं काम मी करतोय. कुणाला चूक वाटत असेल, कुणाला बरोबर वाटत असेल, आणि बाबानो प्रामाणिकपणे करतोय, इमानदारीनं करतोय, दिवसातला 24 तास वेळ तुमच्यासाठी देतोय, तुमच्या प्रत्येक बारकातला बारका प्रश्न, मोठ्यातला मोठा प्रश्न मी सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि मला खात्री आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला कधीही आयुष्यात अपयश येत, ही माझी भावना आहे. विषय असंख्य आहेत, बरेच आहेत, पण आता ताईंचं सुद्धा संभाषण आपल्या सगळ्याला ऐकायचंय. मला आपल्या सगळ्याला एवढीच विनंती करायची आहे बाबानो, की तुमच्या सगळ्याच्या जीवावर आम्ही खंबीरपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभे आहेत. तुमचा आशीर्वाद हा निश्चितपणे आमच्या पाठीशी राहणार आहेत, आणि इमानदारीनं केलेलं काम तुमच्यासाठी कधीही वायाला जाणार नाही, हा विश्वास या ठिकाणी आमच्या मनात आहे. त्या विश्वासाच्या शिदोरीवरच आम्ही पुढे जातोय. आम्हाला खात्री आहे तुमची साथ आणि सोबत निश्चितपणे आमच्या पाठीशी राहील. फार काही बोलत नाही, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकही गाडी न देता एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आमचं दोन शब्द शांत चित्तानं ऐकून घेतले, त्याच्याबद्दल आपले आभार म्हणून माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.